डोक्यामध्ये गांडुळांचा मेंदू आहे का अशी टीका संजय राऊतांनी शिंदे फडणवीस सरकारवरती केली आहे। संपूर्ण महाराष्ट्राचा रंग एक झालेला आहे। इथे शिवसेनेचा भगवा आहे, इकडे तिरंगा आहे, इथे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस समाजवादी पार्टी, लाल कम्युनिस्ट पार्टी, आणि हा समोर दिसतोय तो रावण गाण्यासाठी आपण सगळे इथे एकत्र आलेलो। मित्रांनो, व्यासपीठावर सगळे प्रमुख नेते आहेत, रणनीती ठरलेली आहे, रणशिंग फुंकलेला आहे, शंख फुंकलेला आहे। आता फक्त आपल्याला ही फौज युद्धासाठी सज्ज करायची आहे। मुख्यमंत्री ज्या ठाण्यातून येतात ते ठाणे बंद बरोबर कशा करता पण मुख्यमंत्री त्यांचं शहर होताच बंद करतायत। हा मी एक वेगळा प्रकार बघतो की मुख्यमंत्री त्यांचं शहर बंद करण्याचा आदेश देतात आणि गृहमंत्री पाहत राहत आहेत बाजूला बसलेले, त्यांच्याकडे काही काम नाही आहे। बरं का, मी कालच म्हणालो की यांच्या डोक्यामध्ये गांडुळाचा मेंदू आहे, तो नुसता वळवळत असतो, हे बंद ते बंद। अरे तुम्ही राज्यकर्ते आहात, तुम्ही सत्ताधारी आहात, विचारांचा प्रतिवाद विचाराने करा, उत्तर द्या। कुठलं तरी एक गट पकडायचा वारकरी संप्रदायातला आणि आमच्या विरुद्ध सोडून द्यायचं, किती काय करू नका। जरी तुमचं राज्य घटनाबाह्य असलं, बेकायदेशीर असलं, तरी तुम्ही सत्तेवर आहात, सत्तेवरती असल्याचं भान ठेवा, प्रगल्भता दाखवा। आपण आता प्रौढ झालो आहोत हे दाखवा। ते राज्य फार महत्वाचं आणि मोठं आहे, कसले बंद करताय ठाणे। खरं म्हणजे या प्रश्नावरती महाराष्ट्र बंद करायला हवा होता। शिवरायांचा अपमान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान, महात्मा फुल्यांचा अपमान, पण आम्ही सध्या तो बंद पुढे ढकलला। काय होते पाहू, आम्ही मोर्चात सामील। माझं आव्हान आहे मुख्यमंत्र्यांना, त्यांनी जर त्यांच्या जर महाराष्ट्र प्रेमाचा आव्हान शिल्लक असेल तर त्यांनी आता महाराष्ट्र बंद ठाणे बंद मागे घ्यावा, कारण त्यांची ताकद तेवढीच आहे। पाच पखाडी आणि वाघाडी इस्टेट बंद करणार आहे, ते बंद करून आमच्या मोर्चात सामील व्हा। खोके घेऊन पाठीमध्ये वार करून, खंजीर खुपसून आईच्या कुशीमध्ये वार करून त्यांनी हे सरकार स्थापन केल्याची टीका उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारवरती केली आहे। तर दुसरीकडे बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारे तोतये अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर देखील वार केला आहे। खोके खोके वाले खोके घेऊन जे पश्चात झाले, कुठे तुम्ही, कुठे छत्रपती शिवाजी महाराजांचा तो एक ज्वलंत इतिहास। आग्र्याहून सुटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं आणि यांनी खोके घेऊन लांडी लबाडी करून, तोतईगिरी करून, पाठीत वार करून, ते सुद्धा आपल्या राजकीय पक्षाच्या म्हणजे स्वतःच्या आईच्या पाठीत नव्हे तर कुशीत वार करून सरकार स्थापन केलं। त्यांची तुलना आणि स्वतःला जे बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारे तोतये, त्यांचे विचार आम्ही पुढे घेऊन जातो आहोत। त्यांचे विचार नाहीत ते, त्यांचे विचार खुर्चीसाठी दिल्लीशी राजचारी करणारे त्यांचे विचार नव्हते। खुर्ची गेली तरी 72, पण महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि महाराष्ट्राची अस्मिता हिच्या बरोबर आम्ही तडजोड करणार नाही, होऊ देणार नाही। आणि असा जो कोणी करण्याचा प्रयत्न करेल त्याला गुडघ्यावरती खाली झुकवल्याशिवाय राहणार नाही। ही शिवसेना, ही शिवसेना प्रमुखांची, बाळासाहेबांची शिवसेना आणि आपल्या महाराष्ट्र प्रेमींचा हा विषय। नवं सरकार आल्यापासून महापुरुषांचा अपमान व्हायला लागल्याचा आरोप अजित पवारांनी केला, तर दुसरीकडे राज्यपालांची हकालपट्टी झालीच पाहिजे अशी आग्रही मागणी देखील त्यांनी केली आहे। हे शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून गेल्या 6 महिन्यांमध्ये राज्यातल्या महापुरुषांचा अवमान व्हायला लागलेला आहे। महाराष्ट्रातील गावं कर्नाटकामध्ये किंवा शेजारच्या राज्यामध्ये जावी आज जातो अशी म्हणायला लागलेली आहे। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ कर्नाटक बँकेचा निर्णय घेतं, खरं तर कर्नाटकचे मुख्यमंत्री नोव्हेंबरमध्ये अशा प्रकारची घटना करतात, अशा प्रकारची वक्तव्य करतात, ट्विटर त्यांचं खोटं म्हणून सांगतात। ट्विटरच्या बद्दल कुणी ट्विट केलं ते देखील जनतेच्या समोर आलं पाहिजे, कुणी फूस लावली हे देखील। महाराष्ट्र आज एवढ्या प्रचंड उन्हामध्ये
ज्या उत्साहाने तुम्ही सगळेजण आला तो उत्साह बघितल्यानंतर निश्चितपणे राज्यकर्त्यांना धडकी भरल्याशिवाय राहणार नाही। परंतु मला एक गोष्ट जरूर सांगायची आहे, जसं महापुरुषांचा अपमान चाललेला आहे त्या पद्धतीने राज्यपालांना हटवलं पाहिजे। त्याच्यामध्ये जे जे आमदार दोषी असतील त्यांना तिथून हटवलं पाहिजे, त्यांना त्या ठिकाणी निश्चितपणे माफी मागितली पाहिजे।